पवित्र महिन्याची सांगता होत असताना ईदला दिला जाणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणजे शिरकुर्मा होय. शिरकुर्मा एक शुद्ध भारतीय पाककृती आणि लोकप्रिय अशा प्रकारचा ईदचा खाद्यपदार्थ आहे. ईदच्या दिवशी किमान एकतरी खजूर खाऊन अल्लाची कृतज्ञता व्यक्त करावी, आनंद साजरा करावा असे एक प्रेषित वचन आहे. आता हे खजूर विविध देशात विविध प्रकारे खातात. दक्षिण आशियाई देशात दुधात खजूर शिजवून खातात. दुधाला फारशीत शीर आणि खजुराला खुर्मा म्हटले जाते. अशा प्रकारे दूध आणि खजुराच्या मिश्रणाला शिरखुर्मा म्हटले जाते. शिरखुर्म्यासाठी दूध हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा एक घटक आहे. यात आणखीन सुकामेव्याचे पदार्थ असतात आणि शिरखुर्म्यामध्ये शेवयाही असतात, परंतु दूध हा शिरखुर्म्याचा मुख्य घटक असल्याने दुधाला ईदच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी असते. आज परळी येथे शिरखुर्म्याची तयारी करताना, ईदचा आनंद साजरा करताना दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून आले. त्यामुळेच दुधाची विक्री अक्षरशः टँकरद्वारे केली जात असल्याचे चित्रही परळीत बघायला मिळाले.